बरोबर आहे. तुम्ही तुमचे 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 अंगावर घ्या, तुम्हाला भरपूर गिफ्ट देऊ, बक्षीस देऊ, जे तुम्ही मागणार ते आम्ही देऊ. तुम्ही बोलले काही, दुसरा काही हे केले, पहिले ते झाला, नंतर ते काही तुम्ही वेगळा बोलले, काही वेगळा स्टँड घेतले, तर तुम्हाला बघून घेऊ. तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे त्यांना धमकी देण्यात आली. आता पूर्ण संपूर्ण हे आज सकाळी घटनास्थळ पंचनामा पण स्पॉट से झालेली आहे. आता आज त्याचे प्रोड्यूस करून PCR घेऊन मोबाईल फोन्स आणि इतर जे काही रिकव्हरी त्यांच्याकडून करायचे त्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. काय घटनास्थल पंचनामा करावा लागते, तर ती घटना कोणती होती त्याची निश्चित ते निश्चित करणे गरजेचे असते. म्हणून ते कोणता कमऱ्यात त्यांना डांबून ठेवण्यात आला होता, कोणती गाडीनी ते घेऊन गेले होते, ते सगळे तेथे बघण्यात आले. आता कस्टडी नंतर जे रिकवर करायचे त्यांचे फॉर एक्झाम्पल कपडे होते, जे ते काही कंपनीचे नावाची काही युनिफॉर्म सारखे ते कपडे घातला होता. ती नंतर ज्यावेळी बायको ओरडाओरडा करून त्यांना सांगितले की हे कंपनीचे कपडा तुम्ही सोडा इथे, तुम्हाला हे घालायचे नाही आता, आता तुम्ही आमच्या सोबत चला, अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकव्हरी करायची. कधी नाही, ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते, आमची काही हेच नव्हती, आम्हाला जबरदस्ती ते आम्ही दाखवून आणि दबाव तंत्राचे वापर करून ते करत होते, ते नाही हे झाला. मी सुरुवातीला दबाव मध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला, नंतर पोलिसांचे लक्षात आला होता, मी अत्यंत घाबरले होते, परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते जबरदस्तीनी घेऊन गेला, ते त्यांच्या मानसिक धक्का होती, अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोरोबरेटिव्ह एव्हिडन्सची बघण्यात आली, त्याच्या नंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आता याचे व्यतिरिक्त सध्या तपास अत्यंत प्राथमिक स्टेज वर आहे, याबद्दल आपल्याला नक्कीच पुढच्या काळात सांगण्यात येईल. तसे काही प्रत्यक्ष मारहाण बद्दल आतापर्यंत त्यांनी सांगितलेले नाही. नाही, त्यांचे जवाब प्रथम दिवशी झाला होता, आता ते आमच्यासाठी विटनेस आहे, सध्या त्यांना बोलवण्यात आलेली नाही, परंतु आमची तपास पथक त्यांच्याशी संपर्कात आहे. वेळोवेळी त्यांचे ते जुवेनाईल असल्यामुळे त्यांना बोलवता येत नाही, परंतु त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून विचारपूसची कारवाई वगैरे सुरू आहे. ओव्हरऑल जे मी काल सांगितले होते, बेसिकली जे सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे, तात्काळ त्यावेळी घटनास्थलवरूनच त्यांना पोलीस स्टेशनला न आणता हॉस्पिटलला घेऊन जाणे, अशा प्रकारची जी सुरुवातीला जे दुर्लक्ष झालेली आहे आणि ओव्हरऑल जे त्यांचे पूर्ण कंडक्ट होता ते योग्य नसल्यामुळे त्यांना निलंबितची कारवाई करण्यात आलेली आहे, प्राथमिक चौकशी आदेशित आहे. पोलिसांनी नाही, आम्ही त्याचबद्दल आपल्याला वारंवार सांगत आहे की अशा प्रकारचे कोणताही गोष्टी आमच्या समोर आलेली नाही, परंतु एंड रिझल्ट आपण जर बघितले तर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न नातेवाईकांकडून करण्यात आली होती, ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आलेली आहे. तरी पण पोलिसांनी गुन्हा जे त्यावेळी दाखील केला ते दाखील लहान मुलांवरच केलेले आहे. म्हणून अशा प्रकारचे काही वेगळे काही प्रकार पोलीस स्टेशनला गैरप्रकार घडलेले असतील हे ग्राह्य धरण्यासाठी तितकत काही कंक्लुजन वर पोहोचता येत नाही. जर गाडीत 5 जण होते असं स्टेटमेंट ड्रायव्हरने दिले,
नेमका कोण होता, काय माहिती समोर येते, अजून कारण 2 जणांची स्टेटमेंट झाली विटनेस देत मायनर, पण आणखी एक जण आहे तो अनआयडेंटिफाईड आहे. बरोबर है, ते सर्व दिशेनी आता तपासला गती आलेली आहे. सुरुवातीला वेगवेगळे कारणात कोर्टचे विषय आणि इत्यादी अनुषंगाने तपास जे होता ते आता गती पकडलेली आहे आणि सर्व दिशेने या प्रकरणाची तपास सुरू आहे. यामध्ये सीसीटीव्ही फुटेजेस वरून स्पष्ट दिसत नाही. सुरुवातीला 2 होते, नंतर एका दुसऱ्या ठिकाणावरून 3 होते की 4 होते, एक्झॅक्टली त्याबद्दल आता निष्कर्षवर पोहोचण्यात आलेली नाही. त्या सर्व दिशेने युद्ध पातळीवर या प्रकरणाची तपास सुरू आहे.